नमस्कार, मी आशा, आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शादी काही ठळक घडामोडी। 2 दिवसांपूर्वी डोंबिवलीतील घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असताना कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका 8 वर्षीय मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने महिलेच्या अत्याचाराविरोधात आज मनसे कल्याण शाखा आणि मनसे महिला सेनेच्या वतीने कल्याणच्या शिवाई चौकात काळ्या फीत लावून व काळे कपडे घालून निषेध करण्यात आला। यावेळी राज्य सरकारचा निषेध करताना शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत अशा प्रकारे दुष्कृत करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्या अशी मागणी केली, तर आज लेखी बाळींना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून आता तरी मुख्यमंत्र्यांनी जागे व्हावे अशी मागणी यावेळी मनसे कार्यकर्त्याकडून करण्यात आली। या आंदोलनात सहभागी झालेल्या लहान मुलींनीही मला घरातून निघण्याची भीती वाटते असे सांगत नराधमांना फाशी देण्याची मागणी केली। रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महिला सेना ने हे जे विषय घेतलेले आहेत की आम्ही ज्यावेळेस सगळे महाराष्ट्र सैनिक टीव्हीवर पाहतो की मनस्ताप होतो, आज हा प्रकार आमच्या कल्याण शहरामध्ये झालेला, डोंबिवली शहरामध्ये झालेला, आमच्या सगळ्या मनसैनिकांचे रक्त सळसळायला लागलेले आहेत। ह्या उद्धव सरकारला जर जमत नसेल तर 1 दिवसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात हा कायदा देऊ बघा। याच्यापुढे एकही हा नराधम 100 वेळा विचार करेल की असा प्रकार होऊ शकत नाही। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जे काही आंदोलन झालेलं आहे, जो निषेध झालाय, तो मला वाटतं प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे, कारण आज निषेध करण्याची का वेळली? आज पूर्णपणे मुंबई सुरक्षित आहे। दिल्लीमध्ये जी पद्धत चालू आहे तीच आज मुंबईकडे जर चालू झाली, जर साखी नाका झाला, त्यानंतर डोंबिवली झाला, डोंबिवलीनंतर आज कल्याणमध्ये येऊ ठेपलेलं आहे। गेल्या 9 महिन्यात जर डोंबिवलीमध्ये जर त्या एका मुलीवरती 24 जणांनी जो काही बलात्कार आणि जी वाईट कृत्य केले, विकृत कृत्य केलेलं आहे, याच्यावरती खरंच मला वाटतं सरकारने विषय केला पाहिजे, यामध्ये काहीतरी न्याय दिला पाहिजे। शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे व आपण त्यांचे सगळे आपण हे विचार करतोय, मला वाटतं त्यांनी जसा आदेश दिला होता की चौरंग व्हायला पाहिजे, तर मला वाटतं या भर चौकात त्यांचा चौरंग होणं गरजेचं आहे। तोपर्यंत या ज्या महिला आहेत किंवा मुली आहेत, ज्या आज शिक्षक आणि विद्यार्थी याला जो काळीमा फासलेला, या चांगल्या अगदी पवित्र नात्याला जो काळीमा फासलेला आहे, तो काळी त्या नात्याबद्दल आज आम्हाला भीती वाटायला लागली की आज आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना, मुलांना पाठवायचं कसं त्या अशा विद्यार्थ्यांमध्ये, शाळेच्या शिक्षकांमध्ये? जर शिक्षकालाच काळीमा दिलेला आहे तर पुढे ध्येय ठेवायचं कोणाचं? जर समोर काही करत असलं, आपण महिला म्हणत होतो की बाहेर जाऊ शकतात मुंबईसारख्या ठिकाणाला, तर आज काहीच होऊ शकत नाही आहे। म्हणून मला असं वाटतं हा सरकारने काहीतरी विचार केला पाहिजे आणि सगळ्या महिलांना जो अत्याचार झालेला आहे त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यायचंच, पण चौरंग पण व्हायला पाहिजे असं मला वाटतं। एवढं बोलते, जय हिंद। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आंदोलन घेतलेला, इथे जाहीर निषेध केलेला आहे। काल जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालेलं आहे 3 दिवसापूर्वी आणि काल जो 8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे, त्या संदर्भात आम्ही आज जाहीर निषेध केलेला आहे। मला वाटतं की शिवाजी महाराजांच्या पावनभूमीवरती हे असं रोज रोज असे जे आहेत लोक, यांना सरळ सरळ फाशी द्यायला पाहिजे, ती पण चौकामध्ये। जेव्हा महाराज होते तेव्हा लेकीबाळी अगदी सेफ होत्या, आजच्या तारखेला लेकीबाळींना निघायची भीती वाटते आहे। तर मला असं वाटतं की आजच्या तारखेला उद्धव साहेबांनी तरी आता तरी जागं व्हावं आणि कडक कायदे करावे, कडक कानून करावे की महिला अशा यांनी काय होते ना की सेफ राहाव्या। धन्यवाद। तर या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।